तर मराठा आरक्षणासाठी दोन राजे एकत्र आले त्याबद्दल विरोध नाही, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसं 18 पगड जातींचं नेतृत्व केलं त्याप्रमाणे राजांनी सर्व धर्माच्या आरक्षणासाठी लढावं असं मत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलंय. त्या 2 महिन्याच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीत डेडिकेटेड आयोग नेमून हा इम्पिरिकल डेटा सुप्रीम कोर्टामध्ये देणं आवश्यक आहे आणि ते करून हे ओबीसीचं गेलेलं आरक्षण राजकीय आहे ते त्यांनी पुनर्स्थापित करावं. जर ते नाही केलं तर मला वाटतं हा ओबीसी जो आहे तो या राज्यामध्ये टोकाचा संघर्ष या सरकारमध्ये केल्याशिवाय राहणार नाही. येत्या 24 तारखेला या महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज तहसीलदार कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सचं पालन करून आम्ही निदर्शन आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमची जनगणनेची मागणी आहे. त्याचप्रमाणे जे पदोन्नतीचं आरक्षण आहे, 5 तारखेला मराठा समाजाचा आरक्षण निकाल लागलेल्या 7 तारखेला कुठलेही कॅबिनेट डिसिजन नाही, कुठल्याही पक्षांची बैठक नाही, अचानक जी आर एका मंत्र्याच्या आदेशावर निघतो हे पूर्ण मागासवर्गीय आणि धनगर असेल, भटकेमुक्त असेल, वंजारे असेल यांच्या पूर्ण अन्याय करणार आहे. म्हणून आम्ही ह्या शासनाचा निषेध करतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो 7 वेचा जी आर आहे तो सुद्धा या सरकारनं परत घेतलाच गेला पाहिजे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनाच्या नंतर आता धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय. मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा करण्याला विरोध करण्याचा इशारा धनगर आरक्षण कृती समितीनं दिलाय. आज पंढरपुरात अहिल्याबाई होळकर वाड्यात धनगर आरक्षण कृती समितीची बैठक पार पडली, यावेळी हा इशारा देण्यात आलाय. आम्ही अशी मागणी करतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत्या 20 जुलैला पंढरपुरात आषाढीच्या पूजेला येणार आहेत. पांडुरंगाच्या या पांडुरंगाच्या पूजेला येण्यापूर्वी तसा प्रस्ताव तयार करून त्यांनी केंद्राकडे शिफारस करावी. महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज त्यांच्या स्वागतासाठी तयार राहील, अन्यथा आपण जर अशा प्रकारे आमच्यावर अन्याय केला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पूजेपासून आम्ही रोखणार आहोत. यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची कळकळीची विनंती आहे की मराठा समाजाच्या विषय अधिवेशन बोलणार आहात तर आमचाही विषय आरक्षणाचा मार्गी लावावा, हीच मुख्यमंत्री त्यांनी आमची प्रार्थना आहे. यानंतर राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण राज्यातला दूध उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या संकटात सापडलाय. लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध संघांनी दुधाचे भाव पाडल्याचा आरोप करत दूध उत्पादकांनी आंदोलन पुकारलंय. यासाठी 17 जून रोजी राज्यातल्या सर्व तहसीलदार कार्यालयांवर मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे. राज्यात सध्या दुधाचा भाव हा पाण्याच्या एका बॉटल इतका आहे आणि पाण्याच्या भावात दूध विकलं जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कसं जगायचं हा सवाल सध्या दूध उत्पादक शेतकरी विचारतोय आणि त्याचमुळे शेतकऱ्यांवर आपलं दूध ओतून देण्याची वेळ आलेली आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत किंवा त्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची ही अडवणूक लुबाडणूक केली जात आहे असं शेतकऱ्यांचा आरोप आहे. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.